वेगवान प्रवासासाठी मुंबई ते अहमदाबाद व्यतिरिक्त देशभर आणखी 7 ठिकाणी बुलेट ट्रेनचे मार्ग उभारण्यात येणार आहेत आणि त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यातील 2 महत्त्वाची शहरं जोडणाऱ्या तसंच मुंबई नाशिक नागपूर आणि मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनचाही त्यामध्ये समावेश आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल 6 महिन्यांमध्ये सादर होणार आहे. दरम्यान ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात नवे बुलेट ट्रेनचे मार्ग कसे असणार आहेत. मुंबई ते नागपूर 740 किलोमीटर, दिल्ली ते अहमदाबाद 886 किलोमीटर, दिल्ली ते अमृतसर 459 किलोमीटर, मुंबई ते हैदराबाद 711 किलोमीटर, चेन्नई ते म्हैसूर 435 किलोमीटर, वाराणसी ते हावडा 760 किलोमीटर, दिल्ली ते वाराणसी 942 किलोमीटर.